आगामी गणेशोत्सव आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यातूनच दोन सराईत दारू विक्रेत्या विरुद्ध एमपीडीएसची कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर 25 सक्रिय गुन्हेगारांविरुद्ध तडीभारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. एमपीडीएची कारवाई करण्यात आलेले दोन दारू विक्रेते हे जाम या गावचे रहिवासी आहेत. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गेल्या महिन्याभरात अवैध धंद्यावर धाडी घातल्यात. त्यामध्ये दारू तस्करी आणि अवैध दारू विक्रीच्या एकूण 57 कारवाया करण्यात आल्यात. त्यात देशी आणि गावठी दारू, दारू गाळण्याचे साहित्य, वाहने असा एकूण 8,33,220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय 103 जणांना आरोपी बनविण्यात आले आहे. मटका आणि जुगाराच्या 17 कारवाया करण्यात आल्यात. त्यात रोख आणि जुगार साहित्य असा एकूण 54,325 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 68 जुगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून 71 जणांवर, 110 कलमांवये 7 जणांवर आणि 93 कलमांवये 18 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत फौजदार संजय शिंदे, सचिन घुगे, सुरेश झोटिंग, सुनील दुबे, जयंत ब्राह्मणकर आदींनी सहभाग घेतला.